नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मृगशीर्ष नक्षत्राची जी स्त्री आहेत त्यांचं प्रेम किंवा रिलेशनशिप नेमकं कशा प्रकारचं असतं अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या या स्त्रियांकडून अपेक्षितल्या जातात प्रेमाकडे बघण्याचा जा त्यांचा दृष्टिकोन नेमका कसा असतो आणि प्रेम म्हणजे त्यांच्या दृष्टीने नेमकं काय का त्यांचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत या आधीचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपण अश्विनी भरणी कृतिका रोहिणी या सर्व नक्षत्राच्या ज्या स्त्रिया आहेत की त्यांचं प्रेम किंवा रिलेशनशिपमध्ये या स्त्रिया नेमकं कशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व खुलतं त्यांच्या अपेक्षा का असतात या संदर्भातली व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत त्या संदर्भात चर्चा पण केलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मृगशिष नक्षत्राबद्दल किंवा मृग नक्षत्राबद्दल मृग नक्षत्राबद्दल सांगायचं झालं तर मृग नक्षत्रात जे चार चरण आहेत पैकी जे दोन चरण आहेत ते वृषभ राशीमध्ये येतात आणि उरलेले जे दोन चरण आहेत ते मिथुन राशीमध्ये येतात म्हणूनच त्याला द्विपाद नक्षत्र असं म्हटलं जातं या नक्षत्राचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे या नक्षत्राची जी देवता आहे ती चंद्र आहे आणि हे मंदलोचनी नक्षत्र आहे तिर्यमुखी आहे त्याचप्रमाणे हे जे नक्षत्र आहे हे देवगणी नक्षत्र आहे म्हणजे या नक्षत्रामध्ये मंगळाची जी चपळता आहे ती दिसून येते त्याचप्रमाणे चंद्राची शीतलता सौम्यपणा दिसून येतो त्याचप्रमाणे देवगणी नक्षत्र असल्यामुळे आपण भलं आपलं काम भलं आणि सरळ मार्गे चालणारं हे नक्षत्र आहे लक्षात घ्या अतिशय शुभ फलदायी असं हे नक्षत्र आहे या नक्षत्रामध्ये या नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात ह्या साधारणतः सुशील असतात म्हणजे म्हणजे शीलवान असतात संस्कारी असतात संस्कार हा यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो ईश्वर भक्त असतात दुसऱ्याला मदत करण्याकडे यांचा असा असा, कल जास्त असतो दुसऱ्याचं दुःख हे बदलू बघू शकत नाही मुळातच यांचा जो मगाशी गाभा सांगितला की देवगणी नक्षत्र आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ वागण्याकडे यांचा कल असतो समाधानी असतात खिलाडू वृत्ती यांच्याकडे असते म्हणजेच दुसऱ्याला समजवून घेणं जो मॅच्युअरनेस लागतो ला आणि स्त्रियांमध्ये खास करून जो अपेक्षा केला जातो तो जो प्रकार आहे किंवा तो जो गुण आहे तो गुण या नक्षत्रांच्या स्त्रियांमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो कला नृत्य नाट्य चित्रपट संगीत अशा म्हणजे कलांची यांना आवड असं मुळात रसिक प्रवृत्तीचे असतात बुद्धिमान असतात चतुर असतात लक्षात घ्या मृग नक्षत्राची स्त्री जी आहे चोटे -चोटे ती अतिशय अलर्ट असते अगदी छोटे छोटे बदलसुद्धा तिला दिसून येतात म्हणजे व्यक्तीकडे नुसत्या पाहण्याने त्याच्या अंग विक्षेपावरून या नक्षत्राच्या ज्या स्त्री असतात या समोरच्या व्यक्तीच्या मनातले गोष्टी बऱ्याच प्रमाणात जाणून घेऊ शकतात किंवा मनकवडे असतात किंवा बऱ्याच वेळेस एखाद्या व्यक्तीला वरवर सुद्धा पाहून त्या व्यक्तीच्या नक्की मनात काय आहे किंवा त्याचा व्यक्ती व्यक्तिमत्व कशा प्रकारचं आहे या संदर्भातले त्यांचे जे अडाखे असतात हे बऱ्याच प्रमाणात अॅक्युरेट प असतात किंवा नेमके अचूक होतात प्रॅक्टिकल असतात पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे कसे मिळवायचे कशा प्रकारे अर्न करायचे कशा प्रकारे खर्च करायचे या संदर्भात किंवा त्याची गुंतवणूक प्रकारे करायची या संदर्भामध्ये त्यांचे जी एकंद्रित विचारसरणी असते ती उत्तम असते म्हणजे स्त्री वर्गाला अनुसरून अशा प्रकारचं त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व दिसून येतं यांचं जे चालणं बोगणं वागणं याच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा तुम्हाला दिसेल लयबद्ध तालबद्ध वागणं हे यांना खूप आवडतं प्रेमळ असतात लक्षात घ्या या नक्षत्राच्या स्त्री असतात त्यांना यांच्यासाठी प्रेम माया ह्या जास्त असे लाघवी असतात त्याचप्रमाणे राहणीमान अतिशय सुव्यवस्थित नेटनेटक टापटीप आणि स्वच्छ अशा प्रकारचं अस असतं यांचं रंग सुद्धा सुंदर असतात त्याचप्रमाणे कलाकार मगाशी सांगे सांगितल्याप्रमाणे असतात पण नाजूक असतात म्हणजे स्त्री सुलभ नाजूकता यांच्यामध्ये दिसून येते जबरदस्त कार्यक्षमता किंवा ऊर्जा किंवा बिंदास्तपणे जसं की आपण थोडंफार जे कृतिका नक्षत्र त्यामध्ये जे गुण बघितले ते गुणधर्म तुम्हाला या नक्षत्रामध्ये दिसणार नाहीत किंवा साधारणतः आपण रोहिणी नक्षत्रामध्ये जो श्रीमंतीपणा बघितला किंवा जो पैसा बघितला किंवा पैशाच्या संदर्भात त्याचे अट्रॅक्शन बघितलं लॅव्हिस लाईफस्टाईलच्या संदर्भात जे आकर्षण आहे ते आकर्षण तुम्हाला या नक्षत्रामध्ये म्हणजे मृगशीष नक्षत्राच्या ज्या स्त्री वर्ग आहे त्यामध्ये तसं दिसणार नाही परंतु मध्यम वर्गातली जी स्त्री असते की जी खाऊन पिऊन सुखी आहे समाधानी आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारी आहे आनंद मानणारी आहे मानणारी आहे दुसऱ्यांचा विचार करणारी आहे टोक न गाठणारी आहे मध्यम मार्गी आहे आणि समाधान हा यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो स्वतःपेक्षा दुसऱ्याचा जास्त विचार करणं त्यासाठी लागणारी जी त्यागीपणा आहे ती त्यागीवृत्ती त्यागी म्हणजे विरक्त नाही त्यागी म्हणजे आपल्या वागण्याने दुसऱ्याला त्रास होणार नाही किंवा दुसऱ्याला आनंद मिळेल किंवा तो दुसऱ्या समोरचा कसा सुखी राहील आनंदी राहील किंवा घरातल्या माणसांकडे किंवा त्यांच्याकडे बघण्याचा जो कल असतो तो या नक्षत्राच्या स्त्री वर्गामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो जसे की आपण चर्चा करतो आहोत की या नक्षत्राच्या स्त्रिया समजा प्रेमामध्ये असतील म्हणजे ज्याला आपण आजकालच्या शब्दामध्ये रिलेशनशिपमध्ये असतो रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये असताना या ज्या स्त्रिया मगाशी जो शब्द वापरला की ह्या अलर्ट असतात रिलेशनशिपमध्ये येण्याआधी समोरच्या व्यक्तीबद्दल संपूर्णपणे माहिती घेतील संपूर्णपणे खातर जमा करतील की समोरचा जो व्यक्ती आहे तो कशा प्रकारचा आहे त्याचं वागणं बोलणं कशा प्रकारचं आहे त्याचं अर्निंग कशा प्रकारचं आहे तो एकंदरीत व्यक्तिमत्व म्हणून कसा आहे तो घरामध्ये कसा असतो घराबाहेर कसा असतो त्याचं बोलणं कसं असतं आणि जे मी मगाशी सांगितलं की थोड्याशा सहवासानेसुद्धा किंवा एखाद्या व्यक्तीकडे पाहण्याने त्याच्या हालचालीकडे पाहण्याकडे त्याच्या विचारांकडे बघण्याने सुद्धा त्या एखाद्या व्यक्तीबद्दलचं अचूक त्या व्यक्तीबद्दलचं ज्ञान हे या नक्षत नक्षत्राच्या स्त्रियांना होऊ शकतं म्हणजे या नक्षत्राच्या स्त्रिया असतात ज्यावेळी रिलेशनशिपमध्ये येतात किंवा रिलेशनशिपमध्ये येण्याच्या आधी नीट विचार करतील कारण यांचा स्वभाव तसा असतो अलर्ट असत अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मात्र एकदा रिलेशनशिपमध्ये आलं की समोरच्या व्यक्तीची संपूर्णपणे जबाबदारी या नक्षत्राच्या स्त्रिया घेतात म्हणजे त्याचं वागणं बोलणं सगळ्या प्रकारे म्हणजे जर का यांच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीचे विचार वागणं बोलणं कुठेतरी चुकत असेल कुठेतरी वेगळं वाटत असेल तर त्याबद्दलचं मार्गदर्शन करतील आणि संपूर्णपणे त्या याच्यामध्ये स्वतःला झोकून देतील आणि या नक्षत्राच्या ज्या स्त्री असतात या बऱ्याच यांचं डेडिकेशन खूप चांगलं असतं सर्व म्हणजे समर्पणाचा भाव जो स्त्री वर्गामध्ये साधारणत अपेक्षा केली जाते तो समर्पणाचा भाव या नक्षत्रांच्या स्त्रियांमध्ये खूप चांगला असतो सुशील असतात ईश्वर भक्त मगाशी मी सांगितल्याप्रमाणे म्हणजे सरळ सरळ वागणाऱ्या असतात एखाद्या व्यक्तीबद्दल त्याच्या अपरोक्ष काही बोलणं बूलन, वाईट बोलणं साकार हे अजिबात नसतं सकारात्मक दृष्टिकोन जीवनाकडे बघण्याचा व्यक्तीकडे बघण्याचा समाजाकडे बघण्याचा ह्या रा ह्या नक्षत्राच्या स्त्रियांमध्ये खूपच चांगला प्रकारे दिसून येतो एकंदरीत पाहायचं झालं तर इवन रिलेशनशिपमध्ये सुद्धा अतिशय सौम्य किंवा सॉफ्ट असा यांचा नेचर असतो एखादी गोष्ट समजा त्यांना आवडली नाही तर ते तसंच सांगतील आणि समजा तरीही समोरच्याकडून त्याच्यामध्ये काय जास्त हे होत नसेल तर खडसावणं किंवा एखाद्या गोष्टीसाठी मागे लागणं किंवा पजेसिव्हनेस हा प्रकार या नक्षत्रांच्या स्त्रियांमध्ये दिसून येत नाही समजा एखादी गोष्ट हाताबाहेर असतील एखादं सुख आपल्या हाताबाहेरचं असेल एखादी गोष्ट होत नसेल तर त्या गोष्टीकडे कानाडोळा करणं त्या गोष्टीपासून लांब हा प्रकार याच्यामध्ये दिसून येतो म्हणजे एखादी गोष्ट आपल्या आवाक्यात असले नसेल तर त्याबद्दल उगाचा आकांड तांडव करणं यांना जमत नाही किंवा राग राग करणं किंवा भांडण करणं किंवा चुकीचं बोलणं वाईट बोलणं अर्वाच्य बोलणं किंवा बिंदास्तपणा वगैरे हा प्रकार या नक्षत्रांच्या स्त्रियांमध्ये दिसून येत नाही म्हणूनच मी मग सांगितलं की सुशीलता आणि ईश्वर भक्तपणा सरळ मार्गीपणा हा या नक्षत्रांच्या स्त्रियांमध्ये दिसून येतो एकंदरीत सांगायचं झालं तर या नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात त्या अगदी व्यवस्थित म्हणजे स्त्रियांच्या संदर्भात जे आपण अपेक्षा करतो किंवा स्त्रियांच्या संदर्भातल्या ज्या व्याख्या आपल्या मनात असतात त्या व्याख्येमध्ये किंवा त्या डेफिनेशनमध्ये अतिशय सुव्यवस्थितपणे किंवा सुसंगतपणे बसणार आहे कारण या नक्षत्राच्या स्त्रिया थोडा प्रॅक्टिकल पण मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या असतात म्हणजे पैसे कुठे कधी काय खर्च करायचे हे आपल्या त्यांच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबद्दल सुद्धा सांगतील सुद्धा त्याच्या संदर्भातलं उत्तम मार्गदर्शन करतील मुळात सांगायचं झालं तर आपलं जी जे जीवन आहे आपल्याचं जीवनाचा संपूर्णपणे आनंद घ्यायचा रस घ्यायचा आणि याच वेळेस आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही ना याकडे सुद्धा लक्ष ठेवायचं अर्थात यांच्याकडे सिक्रेट राखण्यासारखं वगैरे काय नसतं जे काय असतं ते साधं सोपं सरळ असतं आणि खूप काही म्हणजे महत्त्वाकांक्षा जिद्द चिकाटी मेहनतीपणा मेहनतसुद्धा आहे ना सा जास्त शारीरिक मेहनत ही सोसवणारी नसते जास्त काम केलं तर थोडेसे लवकर दमतात थोडेसे लवकर मोलूल होतात परंतु रिलेशनशिप सांभाळण्यामध्ये म्हणजेच माणसाकडे माणसाच्या वृत्तीने बघायचं हा प्रकार किंवा ज्याला आपण माणुसकीचा भाग प्रेमळपणा लागवीपणा आणि हा जो प्रकार आहे माया करणं हा या नक्षत्राचा गाबा आहे एकंदरीत सांगायचं झालं थोडंसं डिपेंडेंट आहे नक्षत्र दुसऱ्या ते अवलंबून राहणारं नक्षत्र जसं की वेल असेल दुसऱ्याच्या आधाराने पुढे जाणारे असेल तशाच प्रकारचं हे साधारण नक्षत्र आहे परंतु या नक्षत्रातील तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू शकता ज्या जीवनाकडे किंवा जगाकडे जगा बघण्याचा अतिशय सकारात्मक असा जो दृष्टी आहे ती दृष्टी या नक्षत्राच्या स्त्रियांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही यांच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर काय करायला हवं किंवा कुठल्या गोष्टी थोडं सांभाळायला वाटतं किंवा कुठल्या गोष्टीं त्यांना त्रास होऊ शकतो लक्षात घ्या तुमची जी वाणी आहे तुमचं जे वागणं आहे म्हणजे तुम्ही साधं सोपं सरळ किंवा ट्रान्सपरन्सी ठेवली स्वतःच्या वागण्या बोलण्यामध्ये वा तर तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम येणार ना नाहीत आणि जर का तुमची तुमचं वाणी समजा तिखट असेल हृदयाला लागणारी असेल बोच म्हणजे बोचरी असेल टोकदार असेल तर त्याचा त्रास होऊ शकतो किंवा तुमचं एकंदरीत वागणं सुद्धा तशा प्रकारचं असेल तरी या नक्षत्राच्या स्त्रियांना त्याचा त्रास होऊ शकतो याकडे थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि समजा त्यांना त्रास झाला किंवा जास्त प्रमाणात त्या रिलेशनशिप त्यांची मुस्कट दाबी झाली किंवा गुदमरायला झालं तर तुम्हाला काही त्रास देणार नाहीत किंवा तुम्हाला त्या संदर्भात काही जास्त एक दोन वेळा ते सांगतील आणि जर का तरीही तुमच्यामध्ये बदल होत नसतील तर स्वतःहून त्या रिलेशनशिपमध्ये बाजूला येते नाही आणि एवढं सहजपणे बाजूला येतील की तुम्हाला कळणारही नाही आणि तुमच्याबद्दल ना कुठल्याही प्रकारचा राग किंवा संताप ते कधीच बाळगणार नाही तुम्हाला संपूर्णपणे स्वतंत्र असेल परंतु हे सुद्धा ही जी अशा प्रकारची शिक्षा असते ती सुद्धा कधी कधी वेगळीच वाटते म्हणजे एखादा व्यक्ती जर का आपल्या बरोबर भांडत नसेल किंवा रागातापाने बोलत नसेल किती ला के ला ही आपल्याला बऱ्याच वेळा त्रास होतो कारण आपल्याला कारण समजत नाही शांतपणे आणि संतपणे वेगळी झालेली रिलेशनशिप बऱ्याच वेळा आयुष्यभरासाठी तापदायक ठरतात म्हणूनच जर का तुम्ही यांच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला सांभाळणं गरजेचं आहे अर्थात या नक्षत्राच्या स्त्रियांकडून तुमच्याकडून नक्षत्रच्या स्त्रिया त्या स्त्रिया तुमच्याकडून फारशा कधी काही अपेक्षा ठेवणार नाहीत जे की खूप महत्वाची गोष्ट आहे आपलं या संदर्भातलं मत काय आहे आपल्याला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद